नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोनियर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज खत दरवाढ संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल ही पेपर कटिंग आहे 14 मे रोजीची. तर यामध्ये खतांचे जुने दर आणि नवीन दर दाखवलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, जे जुने दर होते आणि हे जे नवीन दर आहेत, यामध्ये जवळपास 500 ते 700 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच 500-700 रुपयांनी दरवाढ झालेली आहे. तर या संदर्भातच दिनांक 19 मे रोजी सन्माननीय पंतप्रधान यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की जी DAP या खताची बॅग आहे ती 2400 रुपयाच्या ठिकाणी 1200 रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार. तर या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जी DAP बॅग आहे त्यावरती जी सबसिडी आहे, म्हणजे अनुदान हे 140% नी वाढवलेली आहे. ओके, म्हणजे जे DAP बॅगची जी सबसिडी आहे आपल्याला आता 1200 रुपये सबसिडी भेटणार, म्हणजे 1200 रुपये अनुदान असणार आणि ही बॅग आता बाजारामध्ये 1200 रुपयांना शेतकऱ्यांना उपलब्ध असणार. तर DAP म्हणजेच डायमोनियम फॉस्फेट, की ज्यामध्ये 1846:00 म्हणजे नत्र स्फुरदचं प्रमाण हे, नत्राचं प्रमाण 18%, स्फुरदचं प्रमाण 46%, हा खत आपण जवळपास सर्व पिकांना वापरतो. तर ह्यावरती आता अनुदान 1200 रुपये असणार. तर ही बॅग आता आपल्याला बाजारामध्ये 1200 रुपयाला भेटणार. तर शेतकरी बांधवांनो, ही झाली आता DAP बद्दल. DAP ची बॅग तर आपल्याला 1200 रुपयांना बाजारात भेटणार, पण बाकीच्या खतांबद्दल काय, जसं की 2020, 1026, 2026, 1232, 16 सिंगल सुपर फॉस्फेट, ह्या खतांच्या दरवाढ संदर्भात काहीही अपडेट आपल्याला भेटलेलं नाही, किंवा मग अनुदानासंदर्भात काही माहिती भेटलेली नाही. तर शेतकरी बांधवांनो, बाजारात खत खरेदी करत असताना सध्या म्हणजे दुकानदार जे काही कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडे जुना खत आणि नवीन खत साठा उपलब्ध आहे. तर त्यामुळे ते कोणता साठा विक्री करत आहेत, जसं की जुना असेल तर तो जुन्या दरानेच करत आहेत का याची खात्री करा. म्हणजेच जर तुम्हाला जुना साठा आहे आणि तुम्हाला जर नवीन दराने जर देत असतील तर तुम्ही कृषी विभागामध्ये तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, बाजारातून खत खरेदी करत असताना बॅगवरील किंमत पाहूनच खत खरेदी करावा. तर अशा प्रकारे आपण या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.